कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनानं जाहीर केलेला विकेंड लॉकडाऊन कोल्हापुरात यशस्वी झाला आहे आज दुसऱ्या दिवशीही शहरातील प्रमुख मार्ग चौक आणि गल्ल्यांमध्ये शुकशुकाट होता कोरोना साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला नागरिकांनी घरी राहून एक प्रकारे बळ दिलं आहे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पाच एप्रिलपासून राज्य सरकारनं निर्बंध लागू करून विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली काल आणि आज दोन्ही दिवशी पहिल्या वीकेंड लॉकडाऊनला कोल्हापूरवासियांनी चांगला प्रतिसाद दिलाय नेहमी लोकांच्या आणि वाहनांच्या वर्दळीनं भरून वाहणारे रस्ते आज निर्मनुष्य दिसून आले पहाटे मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांमुळं आणि सायंकाळी खवयांच्या गर्दीनं रंकाळा चौपाटीचा परिसर गर्दीनं फुललेला असतो मात्र काल आणि आज या दोन्ही दिवस हा परिसर शांत होता शहराची मुख्य बाजारपेठ असणारा महात्बा रोड तर दिवसभर अक्षरशः गर्दीनं ओसांडून वाहत असतो मात्र गेली दोन दिवस या संपूर्ण परिसरात शुकशुकाट असून रस्ते ओस पडलेत लक्ष्मीपुरी बाजारपेठ शाहूपुरी व्यापारीपेठ दसरा चौक दाभोळकर कॉर्नर या ठिकाणी ही निरव शांतता होती सायबर चौक संभाजीनगर चौक मिरजकर तिकटी हा परिसर निर्मनुष्य होता शहरातील प्रमुख बाजारपेठांसह शिवाजी चौक दसरा चौक मिरजकर तिकटीसारखेच प्रमुख चौक भाजी मंडई या पूर्णत बंद असल्यामुळं शुकशुकाट पाहायला मिळाला शहरातील दुकानांचं शटर डाऊनच होतं कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं पुकारलेल्या विकेंड लॉकडाऊनला शहरवासियांनी चांगला प्रतिसाद देत हा लढा यशस्वी करण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकलंय